30 मार्चला विद्युत नियामक आयोगाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजेचे दर 5 ते 15% कमी करण्यात आले आहेत असं राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात लॉकडाऊनच्या 3 महिन्यातील वीज बिलं पाहिल्यानंतर विजेचा दर सरासरी 6.7% वाढलेला आहे. त्यामुळे ऊर्जा मंत्र्यांनी आणि राज्य सरकारनं एक प्रकारे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय. आता वीज दरवाढ विरोधात नागरिकांनी आंदोलन केलं पाहिजे अशी भूमिका वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी मांडली आहे. होगाडे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीनं वीज वितरणचा पर्दाफाश केलाय. 30 मार्च 2020ला महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचा निकाल जाहीर झाला आणि त्यानंतर आयोग आणि ऊर्जा मंत्र्यांनी राज्यातील विजेचे दर 5 ते 15% कमी केले आहेत असं जाहीर केलं. मात्र वीज ग्राहक संघटनेनं दर कमी झालेले नसून 6.7% वाढले आहेत असं त्यावेळीच दाखवून दिलं होतं. अर्थात त्यावेळी लॉकडाऊनमुळं अनेक वर्तमानपत्रं बंद होती, त्यामुळं हा विषय फारसा पुढं आला नाही. जून महिन्यात वीज ग्राहकांना एकदम 3 महिन्यांची बिलं आणि वीज बिलाचा आकडा पाहून शॉक बसला. आता वीज वितरण कंपनीनं दिलेल्या बिलाविरोधात राज्यभर संतप्त भावना असून सरकारविरोधात राग वाढू लागलाय. अशा वेळी वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी विजेचं बिल वाढून येण्यामागचं नेमकं कारण स्पष्ट केलंय. की राज्यामध्ये 1 एप्रिल 2000 पासून विजेची दरवाढ लागू झालेली आहे आणि त्या दरवाढीचा प्रचंड परिणाम या बिलांच्यावर झालेला आहे. ग्राहकांची खरी नाराजी, खरा असंतोष हा या दरवाढीच्या विरोधात असला पाहिजे आणि तो ग्राहकाने व्यक्त केला पाहिजे असं माझं ग्राहकांना आवाहन आहे. आपण दरवाढ समजून घेतली पाहिजे. खरं म्हणजे 22 मार्चला लॉकडाऊन झाला, 30 मार्चला आयोगानं निर्णय केला, 1 एप्रिलपासून दरवाढ लागू केली. निर्णय करतेवेळी खोटं सांगितलं, दर 5 ते 15% कमी झालेत म्हणून सांगितलं. प्रत्यक्षात दर 6.7% वाढले होते हे त्याच वेळेला आम्ही निदर्शनास आणलं होतं. पण वर्तमानपत्रही नव्हती, माहितीही नव्हतं आणि एप्रिलनंतर आज पहिल्यांदाच बिल आलेलं आहे, त्यामुळे वाढीचा खरा फटका ग्राहकांना कळलाच नाही. तो आत्ता कळतो आहे. 90 रुपये जो होता फिक्स चार्ज, तो 90 रुपयाच्या जागी 100 रुपये झाला, ही वाढ झाली. विलिंग चार्ज वहन आकार हा 1.28 रुपये प्रति युनिट होता, तो 1.45 रुपये झाला. वीज आकार पहिल्या 100 युनिटला 3.05 रुपये होता, तो आता 3.46 रुपये झाला. 100 युनिटच्या पुढे 300 युनिटपर्यंत तो 6.95 रुपये होता, तो आता 7.43 रुपये झाला. आणि याचा एकत्रित परिणाम म्हणजे स्थिर आकार, वहन आकार आणि वीज आकार याचा एकत्रित परिणाम जे 100 युनिटच्या आतले ग्राहक आहेत त्यांच्यावर 16% झालेलं आहे, म्हणजे 16% त्यांची बिलं वाढलेली आहेत. आणि जे 100 वर 300 युनिटपर्यंतचे ग्राहक आहेत त्यांच्या बिलामध्ये याचा परिणाम 13% झालेला आहे.